नमस्कार मास्टर रेसिपीज मध्ये मी विष्णू मनोहर तुमचं मनापासून स्वागत करतो. तुम्हाला आठवतं का की मागच्या वेळी आपण मासवडी नावाचा प्रकार तयार केला होता? तर ही मासवडी जी होती ही म्हणजे जुन्नर या भागात म्हणजे शिवनेरीच्या पायथ्याशी जुन्नर गाव आहे आणि त्या भागात मी हा मासवडीचा प्रकार पहिल्यांदा खाल्ला होता. आणि नंतर मग पाहिलं की बऱ्याच रेस्टॉरंट्समध्ये ती मासवडी मिळायची, मिळते अजूनही. तर ही मासवडी ज्यांना तेल चालत नाही किंवा कमी लागतं अशा लोकांसाठी स्नॅक म्हणून एक छान प्रकार होता. पण त्याच मासवडीला जर तुम्ही ग्रेव्हीमध्ये घातलं तर त्याचा एक छान भाजीचा प्रकार तयार होतो. आणि म्हणजे तिथे तर असं असतं की ती झणझणीत अशी ग्रेव्ही किंवा रस्सा त्याच्याबरोबर मासवडी तर कुठल्याही नॉनव्हेजला सुद्धा लाजवेल किंवा त्याला पर्याय असेल असा हा मासवडीचा प्रकार असतो. तर मला असं वाटतं आपण वेळ न घालवता मासवडी ताट तयार करू. पण त्यापूर्वी तुम्हाला मासवडी कशी बनवतात ते पाहावं लागेल. पहा मासवडी आता साधारण 25 ग्रॅम तेल आपण भाजून घेत आहे. ते व्यवस्थित भाजून घ्यायचे. नंतर सुकं खोबरं आपल्याला भाजून घ्यायचं. भाजलेले शेंगदाणे साधारण 25 ग्रॅम. आता यापैकी तीळ आणि शेंगदाणे जे आहे ते आपण मिक्सरमध्ये एकदा बारीक करून घेऊ. आणि हे खोबरं जे आहे आपण जे भाजून ठेवलं होतं ते आता थंड झालं आणि कडक झालं, त्याला फक्त हाताने चुरायचं आहे. थोडं तेल, यामध्ये अर्धा चमचा लसूण, त्याला कांदा साधारण वाटीवर, याला छान कोरडं करून घ्यायचं आहे. आपल्याला लालसर झालं की आल्याची पेस्ट आणि हा मसाला या कोरड्या गोष्टी. आता भरपूर चिरलेली बारीक कोथिंबीर, त्यानंतर सोयीनुसार मीठ आणि हा मसाला जो आहे तो आता आपण एकत्र करून घेऊ. साधारण 2 चमचे तेल, यामध्ये हळद, तिखट, यामध्ये साधारण 1-3 वाटे आपण पाणी टाकलं आणि आता परत गॅस सुरू. ते पाणी छान उकळल्यानंतर पुढची प्रोसेस. चवीनुसार थोडंसं मीठ, चण्याच्या डाळीचं पीठ, हे असं छान पसरून घ्यायचं. अशा पद्धतीने याला फोल्ड करायचं आणि गरम असतानाच याला असं छान मासोळीचा आकार द्यायचा. आता ही वडी आपण काढून ठेवू. आता 10 मिनिटं याला थंड करायचं आणि नंतर तुम्ही याला कापून खाऊ शकता. आता ही मासवडी जी आहे ती आपली तयार झाली आणि जास्त वेळ ठेवल्यामुळे स्टीव झाली. कधी जर घाई असेल तर त्याला थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवलं 5 मिनिटं तरी झाले अशी छान स्टीव होते. आता कट करू याला. तेल घ्यायचं कढईत, त्यामध्ये लसूण, चण्याची डाळ साधारण 1-2 चमचे, चण्याची डाळ, धने 1 चमचा, धने याला व्यवस्थित परतून घेऊ. आता यामध्ये कांदा या सगळ्यांना छान परतून घेऊ. सगळ्यात शेवटी यामध्ये सुकं खोबरं आपण घालू. साधारण 2 वाटे कांदा असेल तर 2 वाटे कांदा असेल तर 1/2 वाटे आपण खोबरं ऍड करायचं.
गॅस बंद करून याला थंड करायचा आणि नंतर मिक्सरमध्ये एकदम बारीक असं आपण याला वाटायचं. एवढी छान अशी पेस्ट व्हायला आली. तेल, जिरं, तमालपत्र आणि हा मसाला मिसळा. मला या जुन्या पारंपरिक ज्या रेसिपीज किंवा पदार्थ आहेत तर त्याचा शोध घेण्याची एक मोठी खोड आहे किंवा आवड आहे असं म्हणता येईल. आणि ज्यावेळी मी महाराजांच्या वेळी म्हणजेच शिवाजी महाराजांच्या वेळी खाद्य संस्कृती कशी होती, काय होती, कुठले पदार्थ करायचे याचा शोध घेत असताना सुद्धा याचा मला उल्लेख नंतर नंतर आला. आणि तो अशासाठी की ज्या लोकांना मांसाहार चालत नाही पण त्यांना तो रस्सा किंवा तिकरी किंवा तो झणझणीत पण आवडतो अशा लोकांसाठी मुद्दाम कुठल्या तरी सुगरणीने हा प्रकार तयार केला मासोळीचा आणि त्याला नावही मासोळीच दिलं. आणि अशा पद्धतीने या मासोळीचा उदय या परिसराच्या आसपास झाला असेल असं मला वाटतं. आणि रस्सा उकळत असतानाच एक 5-6 वेलच्या स्टारफुल आणि 7-8 लवंगा अशा आपल्याला कुटून घालायच्या. एक 2 चमचे आल्याची पेस्ट ती सगळ्यात शेवटी आणि त्याचबरोबर आपण घालूया त्या तिखट. तुम्हाला जसं आवडतं तसं, पण तसा हा झणझणीत प्रकार आहे. थोडी हळद, त्याला छान परत आपण तेल सुटेस्तो शिजवून घेऊ. कोथिंबीर, चवीनुसार मीठ, आयकिन मासोळी, शाकाहारी मासोळी, अगदी खरं जे नॉनव्हेज आहे त्याच्यावर सुद्धा मात देईल अशी ही मासोळी नक्की तयार करा. आणि केल्यानंतर आम्हाला कळवायला विसरू नका. पाहता मास्टर रेसिपीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ना थोडंसं मजा येते शेअरिंग बघा.